आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। दिंडोरी तालुक्यातील दिव्यांगांना वैश्विक कार्डचे वाटप। जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागाने अपंग साधना संघाच्या सहकार्याने दिंडोरी तालुक्यातील 200 दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्राचे UID कार्ड वितरण बुधवार तारीख 17 रोजी दिंडोरी येथे पंचायत समिती सभागृहात समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या वैश्विक ओळखपत्र वितरण कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, समाज कल्याण दिव्यांग अधिकारी विजय पाटील, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, सहायक गटविकास अधिकारी जी भाऊ शेवाळे, विस्तार अधिकारी गोपाळ, अपंग साधना संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मोरे, शैला हुफाडे, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव खुर्दळ आदी उपस्थित होते। कार्ड वितरण कार्यक्रमाप्रसंगी समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदी, दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले। जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे यांनीही दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत मनोगत व्यक्त केले। दिंडोरी तालुक्यातील शासनाकडून प्राप्त 200 कार्डपैकी वितरण कार्यक्रमास उपस्थित असलेल्या 180 दिव्यांग बांधव व दिव्यांग पालकांना UID कार्डचे वाटप करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे दिंडोरीचे अधिकारी कर्मचारी वृंद, अपंग संघटनांचे पदाधिकारी दीपक भोये, विजय गांगुर्डे, संतोष रोकडे, प्रसिद्धी प्रमुख दिगंबर पाटोळे, दशरथ महाले आदींनी प्रयत्न केले। रेनबो न्यूज करता सौरभ पाटोळे वनी। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।